नमस्कार. लोकमत .com मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. 14 एप्रिल संपूर्ण देशभर साजरी केली जाते ती आंबेडकर जयंती. पण यंदा मात्र कोरोनाच्या प्रभावामुळे आंबेडकर जयंती दरवर्षीप्रमाणे मिरवणुका किंवा मोठ्या प्रमाणावर एकत्र येणं अशा पद्धतीने साजरी होऊ शकणार नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यामुळे देशभर लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे आंबेडकर जयंती साजरी करण्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर मर्यादा आल्यात. पण त्यातली एक वेगळी बाजू जर आपण लक्षात घेतली तर आंबेडकर जयंती यंदा पहिल्यांदाच डिजिटली साजरी होणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची व्याख्यानं, त्यांनी मांडलेले विचार, इथपासून ते त्यांच्या कामावरती असलेली गाणी, हे सगळं वेगवेगळ्या डिजिटल व्यासपीठांवरती लोकांना ऐकायला मिळणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा लोकांना डिजिटलीच भीमजयंती साजरी करण्याचं आवाहन केलंय. नेमकं ते काय म्हणतात बघूया. सर्व फुले शाहू आंबेडकरी जनतेला आवाहन करतो की कोरोना व्हायरस पसरणार नाही याची आपली सुद्धा जबाबदारी आहे आणि त्यामुळे सार्वत्रिक ठिकाणी एकत्र येऊन यावर्षी आपण जयंती साजरी करू नये अशी माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे. जयंती ही आपण आपल्या घरी सुद्धा साजरी करू शकतो. कशा पद्धतीने आपण साजरी केली याचं सोशल मीडियावरती आपण फोटोज टाकू शकतो, व्हिडिओज टाकू शकतो आणि त्याद्वारे लोकांना आपण कळवू शकतो. आंबेडकर जयंतीसाठी एकट्या पुण्यात दरवर्षी सुमारे 445 मंडळातर्फे जवळपास 10 कोटी रुपये वर्गणी गोळा करण्यात येते. पुणे स्टेशनजवळील आंबेडकर यांच्या पुतळ्याला या दिवशी 3 लाख रुपये किमतीपर्यंतचे हार अर्पण करण्यात येतात. यंदा हे पैसे देखील वाचणार आहेत. करोनामुळे उद्योगधंदे बंद असताना अनेकांना आर्थिक अडचण सतावत आहे. अशावेळी डिजिटल जयंती काहीशी फायदेशीर ठरणार आहे. इतकेच नव्हे तर दरवर्षी ध्वनी मर्यादेमुळे दाखल होणारे गुन्हे सुद्धा यंदा टळणार आहेत. मित्र सप्रेम जेमिंग, दरवर्षी मोठ्या आनंदाने व उत्साहाने मिरवणूक असेल, व्याख्यानं असतील, गायन पार्ट्या असतील किंवा अन्य प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम असेल, या माध्यमातून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अतिशय हर्षोल्लासित वातावरणामध्ये साजरी करत आहोत. परंतु यंदाच्या वर्षी मात्र जगभर मृत्यूचं थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख मान्यवरांनी यंदाची भीमजयंती ही आपल्या राहत्या घरातूनच कोणत्याही प्रकारची गर्दी जमा न करता साजरी करण्याबाबत आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही देखील ऑनलाईन भीम जयंती ही एक संकल्पना मांडली होती आणि ती अतिशय अल्पावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समाजाकडनं स्वीकारली गेली. आज ऑनलाईन भीम जयंती, डिजिटल भीम जयंतीच्या माध्यमातून कोट्यवधी लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत आहेत. ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. यातून एक बाब समोर येत आहे की मिरवणुकांसाठी किंवा अन्य कार्यक्रमांसाठी जो अब्जावधी रुपयांचा खर्च होत होता तो या निमित्तानं त्याची मोठी बचत होतीये. एक चांगला पायंडा या निमित्तानं पडतोय. दिवाळी, ईद नंतर किंबहुना त्याबरोबरीनं भारतामधील सर्वात मोठा सण ज्याला म्हणता येते त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या माध्यमातून एक नवा ऑनलाईन जयंतीचा, डिजिटल जयंतीचा एक चांगला पायंडा पडतोय. आणि 21व्या शतकामध्ये अनुसूचित जाती प्रवर्ग, आंबेडकरी प्रवर्ग, मागास प्रवर्ग हा टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातून किती प्रगतशील झालेला आहे हे नवं उदाहरण संपूर्ण जगासमोर येते. याबद्दल आपण सर्वांनी खरोखर अभिमान बाळगावा अशीच ही स्थिती आहे. हे सगळं जरी असलं तरी दरवर्षी मिरवणुकीत सहभागी होणं ही एक वेगळीच ऊर्जा देत असते. इथला उत्साह, चैतन्यमय वातावरण वर्षभर पुरेल इतकी ताकद देते. यंदा भले प्रत्यक्ष नाही तर व्हर्च्युअली मात्र तो उत्साह मिळणार असल्याचे तरुण कार्यकर्ते सांगतात. 11 एप्रिल म्हणजे महात्मा फुले यांची जयंती ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, हा जयंती सप्ताह संपूर्ण देशभरात व्याख्यानांचं आयोजन करून, निबंध स्पर्धांचं आयोजन करून, मिरवणुकांद्वारे अतिशय नाचत वाजत गाजत साजरा केला जातो. लहानपणापासूनचा मी माझा जर जेव्हा मी माझा सगळा भूतकाळ आठवले तर मी सुद्धा या जयंतीच्या सेलिब्रेशनमध्ये अतिशय आनंदाने सहभागी व्हायचे. मग ते व्याख्यानांना जाणं असेल किंवा मग निबंध स्पर्धांचं आयोजन करणं असेल, रांगोळी स्पर्धा आयोजन करणं असेल किंवा मिरवणुकांचा भाग होणं असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला रात्री 12 वाजता जाऊन हार घालणं असेल, त्यांचा तो
सर्व तिथे जो जल्लोषात जमलेला जो जनसागर आहे त्याच्या त्यांच्या घोषणा चैतन्य अतिशय प्रेरणादायी घोषणा त्या कानात साठवून असेल या सगळ्यांचा मी सुद्धा एक भाग होते. मी अतिशय आनंदाने ही जयंती साजरी करायचे. पण आजचा जर आज 2020 आजचा उद्याचा जर दिवस आपण बघितला तर देशात आणि जगावर संपूर्ण जगावर आणि विशेषतः महाराष्ट्रावर कोरोनाचं भयानक संकट आहे. कोरोनाची जी साथ आहे त्याच्यामधून अनेक लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि म्हणूनच आपल्या देशामध्ये आता सध्या एपिडेमिक ऍक्ट हा एपिडेमिक डिसीजेस ऍक्ट हा लागू करण्यात आलेला आहे. कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर आपल्या सर्वांना राज्य शासनाने आवाहन केले की आपण घरातच राहावं, आपण फिजिकल डिस्टन्सिंग पाळावं आणि आपण या कोरोनापासून स्वतःचा बचाव करावा. आणि या कालखंडामध्येच बाबासाहेबांची जयंती आलेली आहे. खरं तर दरवर्षीप्रमाणे ही जयंती साजरी करता येणार नाही याचं एक प्रकारे खंत देखील मला वाटते. परंतु आजची परिस्थिती जर बघितली तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण घरामध्येच राहून जयंती साजरी करणार. अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर जीवन हे मोठं असण्यापेक्षा ते महान असायला हवं. आणि याच ओळींचं जर अनुकरण करायचं झालं तर जयंती ही देखाव्यापेक्षा त्यांचे विचार किती अनुसरले जातील अशी साजरी व्हायला हवी. आणि कोरोनाच्या निमित्ताने का होईना पण एक चांगली आणि नवी परंपरा डिजिटल जयंतीच्या रूपाने सुरू होतीये असं म्हणायला हरकत नाही. नेहा सराफ, लोकमत, पुणे.